चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरुद्ध भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे, मात्र याबाबत पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा सुरू होती। जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाडगे, प्राध्यापक जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती, मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांच्या समोर तगडे तोडीस तोड उमेदवार उभा करण्यासाठी महाडिक कुटुंबातच उमेदवारी देण्याबाबत पक्षातून जोर धरू लागला। अखेर अमल महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात पाटील विरुद्ध महाडिक अशी चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे। पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रचार यंत्रणा अधिक गतिमान केली आहे, तर दुसरीकडे भाजपने देखील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला आहे। पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने जिल्ह्यातील आघाडीचे सर्व नेते समर्थक यांनी पुन्हा एकदा सतेज पाटील यांना निवडणूक आणण्यासाठी प्रचार यंत्रणेत सक्रिय झाले आहेत। आर के न्यूज प्रतिनिधी, पत्रकार सागर धुंद्रे, राशुडे।